हा तुमच्याकडून समजत आहे की काय ईडीचं समन्स मला आलं आहे. टीव्हीला पाहिलं मी काही कंपन्यांची नावं घेतली, त्या कंपन्यांशी माझा काही संबंध नाही. पण अशा प्रकारची कारवाई या काळामध्ये होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री. ज्या प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्रात सुरू आहेत आणि महाराष्ट्राची बृहत प्रतिष्ठा शिवसेनेचा बाणा हे वाचवण्यासाठी आणि जे कोणी सोडून गेले त्यांच्याशी लढा देण्यासाठी आमच्यासारख्या माणसांना मैदानात उतरावं लागतं आणि उतरावं लागलं. त्याच्यामुळे महाराष्ट्रद्रोही काही लोक एकत्र येऊन त्यांची वडोदराला जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये ठरलं की संजय राऊत को टाईट करू. तेव्हाच मला माहिती आली की हे ईडी तुम्हाला समन्स पाठवून बोलवेल. पण माझी तयारी आहे शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट कारवाईनं माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही, मी गुडघे टेकणार नाही, मी तुरुंगात जाणं पसंत करू. खोट्या या अशा प्रकरणामध्ये काय काय करायचं ते करू. अजून जर त्याला कुठले माझ्यावरती खोटे खटले दाखल करायचे असतील तरी माझी तयारी आहे. शिवसेनेचा वाघ आहे, बाळासाहेब ठाकरेंबरोबर 30 वर्ष काम केलं आहे, शिवसेनेचा नेता आहे, लढाऊ अशा सामनाचा मी संपादक आहे. काय करणार, माझं मनोधैर्य ते खच्ची करू शकणार नाही. जिथे असेल तिथून मी शिवसेनेसाठी लढत राहील, पाहू काय होत आहे. वेळ मागितली आहे की मला तुमची वेळ देण्यात यावी या संदर्भात पत्र कायदेशीर लढाई आहे, काहीपेक्षा मी कायदेशीर लढाईला पेक्षाही साधारण मला काही वेळ लागेल, कारण हे सगळ्या पक्षाच्या घडामोडी आहेत, त्यात मला वेळ द्यावा लागेल. आणि काही उपर्जकांना मला अटक करून घेऊन जायचं असेल तुम्हाला घेऊन जाऊ शकता. जर दिल्लीतून तसा आदेश असेल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांचा यांना अटक करा आणि घेऊन जा तर ते मला घेऊन जाऊ शकतात कधीही.